देशामध्ये मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासते. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेत रुग्णांना दिलासा दिलाय. केंद्र सरकार आता 50,000 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन परदेशातून आयात करणार आहे आणि यासाठी लवकरच केंद्रातून टेंडर जारी केलं जाणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीसह 12 राज्यांना मेडिकल ऑक्सिजनचा हा पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे आणि या राज्यांमध्ये खरं म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. देशामध्ये दररोज जवळपास 7,000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. तर मेडिकल आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्टील यंत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या ऑक्सिजनला देखील वापरात आणलं जात आहे. मुंबईसह राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईमधून परप्रांतीय मजूर हे आपापल्या गावाला जायला निघालेत. या परप्रांतीय मजुरांनी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरती मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरती परप्रांतीयांच्या रांगा लागल्या, तर संचारबंदी लागू झाल्यानं अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय आणि अशा काळात रोजगार कसा मिळणार, काय खायचं अशी चिंता असल्यामुळे अनेक परप्रांतीयांनी आपल्या गावचा रस्ता धरलाय. अभी हम लोग बेगारी का काम करते हैं तो सब बंद हो चुका है, तो क्या कर सकते हैं ना, खाने पीने के लिए पैसा वैसा नहीं है तो क्या करें, अभी गांव तो जाने पड़ेगा. तो टिकट लिए बिना आपको स्टेशन आने की सलाह किसने दी, क्या बिना टिकट लिए आएंगे आपको? अभी आदमी बहुत जा रहे हैं, बोले जो अभी जाएंगे उधर टिकट मिल जाएगा, ऐसी बात. टिकट नहीं है? नहीं, अब टिकट तो बोला जो टीटी बना देता है बाद में, अब पता नहीं क्या होगा नहीं होगा. अभी तो लाइन में थे, वो निकाल दिया.